पटोलेंनी पंतप्रधान मोदींच्या नव्हे तर मोदी नावाच्या गाव गुंडांच्या बाबतीत केले वक्तव्य. भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत एका मोदी नावाच्या गाव गुंडांच्या संदर्भात ते वक्तव्य केले होते. मात्र हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत केले असल्याचा चुकीचा समज हा भाजप कार्यकर्ते पसरवत असून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत हे वक्तव्य केलेले नव्हते असे सांगत आज काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांच्या समर्थनात निदर्शने करत पटोले यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याच संदर्भात भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. त्यांच्या गावातला गावगुंड जो मोदी नावाचा आहे त्याच्याबद्दल त्यांनी केलेला आहे. आणि आज भाजपचे कार्यकर्ते नाना भाऊंच्या विरोधाची गळ उकत आहे. त्या भाजपचे कार्यकर्तेच हे नरेंद्र मोदींचा त्या ठिकाणी अपमान करत आहे, पंतप्रधानपदाचा अपमान करत आहे. म्हणून त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल करावे अशी आज आमची मागणी आहे. आणि त्यासंबंधीचं निवेदन आज आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी देतो आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत.